हॅलो एव्हरी वन, वेलकम टू अवर चॅनल टेक मराठी. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीकरिता कॉलेज अलाउड झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आणि ज्यांचे झाले नाहीत त्यांनी काळजी करायचं कारण नाही, लवकरच तुम्हाला सुद्धा नेक्स्ट राऊंड, सेकंड राऊंड जो आहे त्या राऊंडमध्ये कॉलेज नक्कीच अलाउड होतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाले आहेत त्यांना सीट ॲक्सेप्ट कशा करायची आहेत, जर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा त्या कॉलेज स्किप करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण कॉलेज स्किप करायचे किंवा फ्रीज करायचे किंवा बेटरमेंट नॉट फ्रीज करायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला समजेल. आणि एक विनंती, जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलला व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही आम्ही व्हिडिओ अपलोड करू. तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसिजरच्या संदर्भामधली सर्व डिटेल आपण या मी कव्हर करणारच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त वेळ न वाया घालवतो डायरेक्ट या ठिकाणी व्हिडिओला सुरू करूयात. फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आपल्याला तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे की ह्या वर्षी फक्त दोन ऑप्शन आहेत, एक तर तुम्हाला फ्रीज करता येणार आहे नाहीतर तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज, हे दोनच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे बेटरमेंट नॉट फ्रीज म्हणजे आपल्याला थोडक्यात आपण ती जागा जी आहे ती सीट जी आहे ते राखीव ठेवत आहोत बेटरमेंट नॉट फ्रीजमध्ये, आणि फ्रीज म्हणजे ऑब्व्हियसली कन्फर्म आपण करत आहोत त्याला. तर या ठिकाणी आपण हेच बघणार आहोत की आपण बेटरमेंट नॉट फ्रीज कशा पद्धतीने करायचे किंवा फ्रीज कशा पद्धतीने करायचं, म्हणजे सीट ॲक्सेप्ट कशा पद्धतीने करायचे किंवा स्किप कशा पद्धतीने करायचे. तर जास्त वेळ न वाया घालता डायरेक्ट या ठिकाणी व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आपल्याला माहितीच आहे, आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर आय डी आणि पासवर्ड टाकला की या ठिकाणी साईन इनवरती क्लिक करायचं आहे. साईन इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या होमपेजवरतीच म्हणजे डॅशबोर्डलाच आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची जी डिटेल्स आहे ती डिटेल या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि सीट कुठल्या जे अलॉट झाले तर या ठिकाणी बघा, इन्स्टिट्यूट जे अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर अलॉटेड कोर्स अलॉटेड म्हणजे जे फार्मसीचा कोड असेल आणि फार्मसी या ठिकाणी दिलेला असेल. त्यानंतर या ठिकाणी जे सीट ॲक्सेप्टन्सचा जो कोट आहे तो कोटा या ठिकाणी आलेला असेल, आणि या ठिकाणी कितव्या नंबरचं प्रिफरन्स होतं हे प्रिफरन्स या ठिकाणी आलेलं असेल. मित्रांनो, सीट ॲक्सेप्टन्स किंवा बेटरमेंट नॉट फ्रीज करण्यासाठी आपल्याला एकूण चार स्टेप दिलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट जे आहे ते सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे आपली डिटेल्स जी आहे ती आपल्याला सगळी पडताळून पाहिजे. त्यानंतर सेकंडमध्ये सीट ॲक्सेप्टन्स स्टॅटस असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी बेटरमेंट नॉट फ्रीज किंवा फ्रीज करायचं आहे. तिसरी जी स्टेप आहे यामध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे जी की आपल्याला 1000 रुपये म्हणजे 1000 रुपये जे आहे ती आपल्याला पे करायची आहे. तर हे आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये करायचं आहे. हे 1000 रुपये फीज जी आहे तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची असली तरी पे करायची, आणि तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज हे ऑप्शन घ्यायचं असेल तरी मी तुम्हाला हे 1000 रुपये पे करायचे आहेत, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हे 1000 पे करावेच लागणार आहेत. त्यानंतर चौथी जी स्टेप आहे यामध्ये कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर, ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आणि जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ठिकाणी जी फर्स्ट स्टेप आहे या स्टेपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन माझं कम्प्लीट आहे कारण मी एक करून पाहिलं. तर या ठिकाणी विद्यार्थ्याची सर्व डिटेल येईल, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, जेंडर, कॅटेगरी ही सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला चेक करायची. त्यानंतर प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स हे ऑप्शन आपल्याला पाहायला भेटते, यावरती आपल्याला क्लिक. आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो, नाव, सर्व डिटेल जे आहे ते आपल्याला क्लिअर चेक करायचे. जसं की या ठिकाणी जेंडर आहे, जेंडर फिमेल, करेक्ट असेल तर येस करायचं, करेक्टवरती क्लिक करायचे. इनकरेक्ट असेल तर या ठिकाणी इनकरेक्ट ऑप्शन आहे, यावरती इनकरेक्टवरती क्लिक करायचे. तर आता हे करेक्ट आहे तर मी करेक्टवरती क्लिक करतो आहे. त्यानंतर या ठिकाणी टाईप आहे, टाईप असेल या ठिकाणी करेक्ट असेल तर करेक्ट, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या 12वीचे मार्क्स आहेत ते मार्क्ससुद्धा करेक्ट असतील तर करेक्टवरती क्लिक करायचे, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्टवरती क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व ही जी डिटेल आहे ती फिल करायची. इनकरेक्टवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी जे करेक्ट मार्क्स आहेत ते या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. तर अशा पद्धतीने सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे, आणि हे चेक करून झालं की तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे. आपल्यासमोर मेन पेज येईल, मेन म्हणजे थोडक्यामध्ये यामध्ये आपण खालील दिलेल्यापैकी एक ऑप्शन सीट ॲक्सेप्टन्सचा जे ऑप्शन आहे ते चूज करायचं आहे. तर मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन आहे बेटरमेंट नॉट फ्रीज, आणि सेकंड ऑप्शन आहे या ठिकाणी
फ्रीज अँड प्रोसीड. तर या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की बेटरमेंट नॉट फ्रीज म्हणजे नेमकं काय. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये दोन्हीत लिहिलेलं आहे. आपण यातलं मराठीमधलं बघूयात. तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीच्या पसंतीक्रमा अखेरीस इतर पसंतीक्रमांकावरील जागा वाटप झाली आहे, म्हणजे जर तुमचं फर्स्ट प्रेफरन्सच्या शिवाय सोडून दुसरं प्रेफरन्स तुम्हाला अलाउड झाला असेल व त्या उमेदवारांना जागा वाटपाची स्वतःची पडताळणी करून माहिती पुस्तिकेच्या नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशिलामध्ये अचूक सुनिश्चिती केली असेल आणि सध्याच्या जागा वाटपावर दावा कायम ठेवून पुढील कॅब फेरीकरिता जायचं असेल तर आपल्याला बेटरमेंट नॉट फ्रीज हे निवडावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पहिला प्रेफरन्स सोडून जर इतर प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स जर अलॉट झालं तर तुम्हाला ते ॲटोमॅटिक ॲटो फ्रीज होणारच आहे. जर ते सोडून दुसरं कॉलेज अलॉट झालं असतील तर ते कॉलेज तुम्हाला त्या कॉलेजाचा दावा जो आहे तो कायम ठेवून तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी जायचं असेल तर तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज करायचे. आणि फ्रीज म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सीट ॲक्सेप्ट करून ते ॲक्सेप्ट केल्याने तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचे असा याचा अर्थ होतो. तर हे दोन ऑप्शन आहेत, तुम्हाला जे ऑप्शन चूज करू शकता किंवा करायचं आहे ते करू शकता. जर तुम्हाला जे सीट ॲक्सेप्ट झाले ते सीट ॲक्सेप्ट झालेली सीट ठेवून तुम्हाला जर पुढच्या राऊंडला सेकंड राऊंडला जर जायचं असेल तर ते तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज हे ऑप्शन चूज करावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचं असेल तर फ्रीज अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट प्रोसिज करायची आहे. नेक्स्ट प्रोसिजर कुठली तुम्हाला माहितीच आहे. तर पुढची प्रोसिजर म्हणजे आपल्याला ठिकाणी जी सीट ॲक्सेप्टन्स फी आहे 1000 रुपये ते तुम्ही तुम्हाला पे करायची. तर आता मला हे ह्या विद्यार्थ्याचं सीट ॲक्सेप्ट करायचं नाही कारण आत्ताच आम्हाला आणखीन याच्यावरती त्यांनी निर्णय कुठला घेतलेला नसल्यामुळं मी फक्त तुमच्या माहितीस्तव हे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बनवलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप जी आहे ती सीट ॲक्सेप्टन्सची फी जी आहे ती तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉयलेट याच्याद्वारे ऑनलाईन पे करू शकता. त्यानंतर चौथी स्टेप जी आहे ती कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर यावरती क्लिक करून तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे अलॉट झालेले कॉलेज आहेत ते सीट ॲक्सेप्ट किंवा बेटरमेंट नॉट फ्रीज इझिली तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला यासाठी कुठल्याही कॅफेवरती वगैरे जायची गरज नाही आणि हे प्रोसिजर करण्यासाठी तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजलासुद्धा व्हिजिट करण्याची गरज नाही. ही प्रोसिजर तुम्हाला स्वतः करायची आणि ज्यावेळेस तुम्ही सीट कन्फर्मेशनचं जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते लेटर घेता त्यावेळेसच तुम्हाला ते लेटर घेऊन कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करायचे. जर बेटरमेंट नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजला जाण्याची गरज नाही. फक्त जर सीट ॲक्सेप्ट करत असाल तर त्या सिच्युएशनलाच तुम्हाला फक्त कॉलेजला व्हिजिट करायची आणि तुमचं जे पुढची प्रोसिजर आहे जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील जे डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचं लेटर घेऊन जायचे आणि सीट कन्फर्म केलेलं आणि सीट अलॉट झालेलं दोन्ही लेटर घेऊन तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं सीट ॲक्सेप्ट करायचे. तर अशा करतो मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तरी देखील काही डाऊट असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. आणि एक विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा म्हणजे ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.